ब्रेक नंतर आपला पुन्हा स्वागत। नागपूरमध्ये 24 तासात 14 रुग्णांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती। नांदेडमध्ये सुद्धा 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाला। हा मृत्यूचा तांडव थांबवण्यासाठी मनसेने शासकीय मेडिकल रुग्णालयात आंदोलन छेडले आहे। मेडिकलमध्ये औषधाचा पुरवठा बरोबर नाही आहे आणि मृत्यू दर वाढला आहे। या अनुषंगाने मेडिकलच्या डीन डॉक्टर राज गजबियाला मनसे कार्यकर्त्यांनी भेट दिली। म्हणजे आता हे 3 दिवसापासून 4 दिवसापासून जे मृत्यूचे तांडव चालू आहे नागपुरात नांदेडमध्ये ज्या पद्धतीने घडलेली आहे त्या घटनेची पुनरावृत्ती नाही व्हावं म्हणून आम्ही आज मेडिकलच्या टीम माझे रजिस्ट्रांना आम्ही भेटायला लागलो की या पेपरमध्ये रोज बातम्या येऊन राहिल्या की मेडिकलमध्ये औषधाचा पुरवठा बरोबर आहे नाही आणि मृत्यूदर वाढलेला आहे। या अनुषंगाच्या घटनेमध्ये आम्ही मेडिकलच्या डीन साहेबांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की औषधाचा पुरवठा बरोबर आहे आणि कुठलीही जे मृत्यूचा दर हा कोणत्या पद्धतीने वाढलेला आहे पण आम्ही या उत्तरावर संतुष्ट नाही। आम्ही त्यांच्यावर डीन साहेबावर कोणत्या आपला अनुषंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावं आम्ही मागणी करतो। पण विशाल बडगे शहराध्यक्ष म्हणतो